नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण काही अभिक्रिया प्रयोगांद्वारे समजावून घेणार आहोत. पहिली अभिक्रिया आहे ॲल्युमिनियम आणि विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड यांची. इथे आपण एका काचेच्या बाटलीमध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलेले आहे आणि त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉइलची सुरळी ठेवत आहोत. वरून अजून थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल टाकत आहोत. आता इथे दाखवल्याप्रमाणे बाटलीच्या तोंडाला एक फुगा घट्टपणे बसवत आहोत. बाटलीत द्रावणामध्ये तयार होणारे काही बुडबुडेही आपण पाहू शकतो. हे बुडबुडे कशामुळे तयार होत असावेत? आपण पाहू शकतो की जसजसा वेळ जातो तस तसा फुगा फुगत आहे. असे का बरे होत असावे? आता या फुग्याचे तोंड दोरीने घट्ट बांधून त्याला बाटलीच्या तोंडावरून सोडून देऊया. फुगा वरती जात असल्याचे आपल्याला दिसते. इथे नक्की काय होत असावे? सामान्यतः धातू हे विरल आम्लाशी अभिक्रिया करून धातूचे क्षार आणि हायड्रोजन वायू तयार करतात. ही एक विस्थापन अभिक्रिया आहे. इथे ॲल्युमिनियम फॉइल म्हणजेच त्यातील ॲल्युमिनियम धातू हा विरल हायड्रोक्लोरिक आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करतो आणि ॲल्युमिनियम क्लोराईड आणि हायड्रोजन वायू तयार होतो. आपल्याला माहित आहे की हायड्रोजन हे सर्वात कमी वजनाचे मूलद्रव्य आहे. हायड्रोजन गॅसची घनता ही हवेच्या सरासरी घनतेपेक्षा खूप कमी असते. म्हणून हायड्रोजन गॅसने भरलेला फुगा वरती जातो. द्रावणामध्ये तयार होणारे बुडबुडे हे हायड्रोजन गॅसचेच होते असे अनुमान आपण काढू शकतो. अभिक्रियेसाठी लागणारा वेळ वापरलेल्या धातूच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. लहान कण किंवा पावडर रूपातील धातू वापरल्याने अभिक्रियाकारके एकमेकांशी सहज आणि प्रभावीपणे अभिक्रिया करू शकतात, त्यामुळे लागणारा वेळ कमी होण्यास मदत होते. आता आपण दुसऱ्या अभिक्रियेकडे वळूया. इथे 500 मिली घनफळ असलेल्या एका व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये साधारणत 150 मिली इतके व्हिनेगर घेतलेले आहे. व्हिनेगर म्हणजेच ॲसिटिक ॲसिडचे जलीय द्रावण किंवा एक्वियस सोल्युशन असते. व्हिनेगरमध्ये सामान्यत 5-8% ॲसिटिक ॲसिड असते. फ्लास्कच्या तोंडाला एक फुगा घट्ट बसवलेला आहे आणि या फुग्यामध्ये बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट भरलेले आहे. आता हा फुगा वरती उचलूया. आपल्या लक्षात येते की फ्लास्कमध्ये फसफस असा आवाज होत आहे, याचसोबत फुगा हळूहळू फुगत असल्याचे आपल्याला दिसते. जेव्हा संपूर्ण सोडियम बायकार्बोनेट व्हिनेगरमध्ये जाते तेव्हा फुगा अजून थोडा फुगल्याचे आपल्या निदर्शनास येते. फ्लास्कमधला फसफस असा आवाज कशामुळे बरे आला असावा? हा फुगा का बरे फुगला असावा? वरवर पाहता आपल्याला असे दिसते की ही एक आम्ल आणि आम्लरीची अभिक्रिया आहे आणि इथे क्षार आणि पाणी मिळते. परंतु क्षार आणि पाणी यांच्याबरोबरच कार्बन डायऑक्साईड वायू देखील मिळत असल्याचे आपल्याला दिसते. प्रत्यक्षात ही रासायनिक अभिक्रिया दोन टप्प्यांत होते. प्रथम एका दुहेरी विस्थापन अभिक्रियेद्वारे व्हिनेगरमधील हायड्रोजन आणि सोडियम बायकार्बोनेटमधील सोडियम आयनांचे विस्थापन होऊन सोडियम ॲसिडेट आणि कार्बोनिक ॲसिड तयार होते. कार्बोनिक ॲसिड हे अनस्टेबल किंवा अस्थिर असते आणि त्यामुळे त्याचे विघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी तयार होते. अभिक्रियेमध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू हा बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो, त्याच्यामुळे फसफस असा आवाज येतो. मागील प्रयोगाप्रमाणे जर आताही या फुग्याचे तोंड दोरीने घट्ट बांधून त्याला बाटलीच्या तोंडावरून सोडून दिले तर काय होईल? आता हीच अभिक्रिया आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया. इथे एका बाटलीमध्ये व्हिनेगर घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही थेंब वैश्विक दर्शक मिसळत आहोत. वैश्विक दर्शक म्हणजेच युनिव्हर्सल इंडिकेटर.
आपण आताच पाहिले की व्हिनेगर म्हणजेच ऍसिटिक ऍसिड हे आम्लधर्मी असते. द्रावणाच्या लाल रंगावरून आपण ते पाहू शकतो. एक फुगा घेऊन त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतका बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट भरत आहोत. आता फ्लास्कच्या तोंडाला हा फुगा घट्ट बसवूया आणि त्याला वरती उचलूया. आपण पाहू शकतो की फ्लास्क मध्ये फसफस आवाजासह फुगा फुगत आहे, पण त्याचबरोबर द्रावणाचा लाल रंग प्रथम गुलाबी, नंतर पिवळा आणि त्यानंतर हिरवा बनत असल्याचे दिसते. असे का बरे झाले असावे? बाटलीतील द्रावण थोडेसे हलवल्यास ते फिकट हिरवे आहे असे आपल्याला दिसते, म्हणजेच द्रावण हे जवळजवळ उदासीन झाले आहे असे आपण म्हणू शकतो. या प्रयोगामध्ये उदासीनीकरण अभिक्रियेचे निरीक्षण वैश्विक दर्शकाच्या सहाय्याने कसे करता येते हे आपण पाहिले. इथे सुरुवातीला द्रावण हे आम्लधर्मीय होते, त्यानंतर जसजसा सोडियम बायकार्बोनेट मिसळला गेला तसतसे द्रावण उदासीन बनले. अशा प्रकारे आज आपण अल्युमिनियमची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाशी होणारी विस्थापन अभिक्रिया, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांची अभिक्रिया, तसेच या अभिक्रिये दरम्यान होणाऱ्या उदासीनीकरणाला वैश्विक दर्शकाच्या सहाय्याने कसे अभ्यासता येते हे पाहिले. या अभिक्रिया करून पाहताना रसायने जबाबदारीने हाताळा. तुम्ही तुमच्या घरी किंवा शाळेमध्ये पालकांच्या किंवा शिक्षकांच्या मदतीने या अभिक्रिया जरूर करून पहा. धन्यवाद.